संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. नवीन पोलीस स्टेशनसाठी 816 मनुष्यबळ देखील मंजूर झालंय. तसेच पायाभूत सोयी सुविधांसाठी 59,59,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालाय. दरम्यान नवीन 7 पोलीस ठाण्यांमुळे शहरातील पोलीस ठाणी 39 झाली आहेत. आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी अशी नवीन पोलीस ठाण्यांची नावे आहेत. लोकप्रतिनिधी तसेच पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम व आमचे वरिष्ठ अधिकारी यांचे सर्व सुविधा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधांमुळे आम्ही नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवेमध्ये गुणात्मक बदल घडून याची मी आपणास इथे गवाही देतो. पुन्हा आपण सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवीन पोलीस आयुक्तालयाच्या भूमीचं नवीन पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. 2,600 नवीन कॅमेरे CCTV Phase 2 शुभारंभ करण्यात आला. एकाच वेळी पुण्यामध्ये 7 पोलीस स्टेशनची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली. त्यासोबत पिंपरी चिंचवडमध्ये 4 पोलीस स्टेशन आणि बिरा भाईंदरमध्ये 2 पोलीस स्टेशन याची देखील सुरुवात करण्यात आली. यासोबत आपलं जे या ठिकाणी फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे त्याच्या संगणकीकरणाचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि पिंपरी चिंचवडला नवीन आयुक्तालय तयार करण्याकरता 50 एकर जमीन आपण दिलेली आहे. लवकरच त्याचंही बांधकाम आपण सुरू करणार आहोत. एक प्रकारे पोलिसिंगमध्ये मोठ्या प्रमाणात गुणात्मक बदल आपण करतो आहोत. विशेषतः 1960 नंतर पहिल्यांदा 2023 साली आपण पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार केलेला आहे. लोकसंख्येचे निकष त्यामध्ये आपण बदललेले आहेत. किती पोलीस असले पाहिजे, किती पोलीस स्टेशन असले पाहिजे याचा आपण नियम आणि निकष बदललेले आहेत. आणि पोलिसांमध्ये आधुनिकीकरण आणण्याकरता टेक्नॉलॉजीचा देखील उपयोग आपण सुरू केलेला आहे. पण पुणे पोलिसांनी अतिशय मेहनत करून या ठिकाणी ही जी काही काळीमा फासणारी घटना घडली होती त्याच्यातल्या एका आरोपीला अटक केलेली आहे. अजून 2 आरोपी त्या ठिकाणी मिळतील, कारण त्यांची देखील माहिती बऱ्यापैकी प्राप्त झालेली आहे. खरं म्हणजे प्राथमिक चौकशीमध्ये पोलीस आयुक्तांनी मला सांगितलं की अतिशय सराईत अशा प्रकारचे गुन्हेगार दिसत आहेत की ज्यांनी कुठलाही डिजिटल एव्हिडन्स मागे राहू नये अशा प्रकारचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी खूप मोठ्या प्रमाणात टीम्स तयार केल्या होत्या. जवळपास 700 पोलीस यांचा शोध घेत होते आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून पोलिसांनी त्यांचा शोध या ठिकाणी लावलेला आहे. आता या गुन्हेगारांना जेवढ्या लवकरात लवकर शिक्षा देता येईल तेवढ्या लवकरात लवकर शिक्षा देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.